विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दशकाचा गुणाकार कसा शिकलो किंवा कसा करायचा हे शिकलो, बरोबर आहे ना। मग आता दोघ संख्यांच्या ठिकाणी दशक अंक किंवा शून्य असतील तर असा गुणाकार कसा करायचा, जसं मी तुम्हाला आता मागच्या वेळेस सांगितलं 13 × 10 केलं आपण, त्यावेळेस दशकाच्या ठिकाणचा एक मागचा शून्य उचलून मागे ठेवायचा उत्तराच्या मागे। पण आता पुढची संख्या पण म्हणजे बघा आता 30 × 20 बरोबर उत्तर किती, मग अशा वेळेस काय करायचं, तर फक्त दशक स्थानच्या अंकाचा म्हणजे एकक हा दशक, एकक हा दशक, मग दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा आणि हे मागचे 2 शून्य मागच्या मागे जसं तसं ठेवायचे। कसं तर बघा, दशकाचा गुणाकार म्हटलेले मी, मग 3 × 6 व्हेरी गुड, 3 × 6 आणि आता हा 1 शून्य आणि हा 1 शून्य, मग हा पुढच्याचा 1 शून्य आणि मागच्याचा 1 शून्य, बघा किती सोपं आलं, बघा किती उत्तर आलं, व्हेरी गुड। म्हणजे फक्त जर दोघ ठिकाणी एकच स्थानी शून्य असेल तर त्या ठिकाणी फक्त काय करायचं, दशक संख्याचाच गुणाकार करायचा, दशक संख्याचा गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकारामध्ये काय करायचं, मागचे दोघही शून्य ठेवायचं। आता अजून आपण एक दुसरा उदाहरण बघूया, 50 × 30 पा किती मोठं उदाहरण आपल्याला वाटतं, अरे बापरे याला कसं करायचं, पण एकदम सोपं आहे। जर दोघ संख्यांमध्ये शून्य असेल तर त्यावेळेस काय करायचं, फक्त दशक संख्यांचा गुणाकार करायचा। बघा मग आता हा एकक हा दशक, 3 दशक आहे या ठिकाणी, इथं आहे 5 दशक आहे, मग 5 आणि 3 गुणाकार करायचा, मग 5 × 15 मग 5 × 15 लिहायचं आधी उत्तर त्याच आणि 1 × 2 शून्य ठेवायचा, 1 × 2 आणि अशा पद्धतीने याच उत्तर आलं 1500। किती सोपं आहे ना, लक्षात आलं मग तुमच्या। मग अशा पद्धतीने तुम्ही जर समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि या गणितांचा सराव करून घ्या।